बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे, कारण केंद्र सरकारने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलेंडर सबसिडी बाबत मोठा निर्णय घेतलाय। उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवलेली आहे। हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे, त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळातून काहीसा दिलासा मिळणार आहे। आणि आता आणखीन एक खुशखबर आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी, कारण मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर मध्ये जानेवारी 2023 पासून वाढ होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये महागाई भत्ता 38% वाढून 42% इतका करण्यात आलाय। यासोबतच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरियर देखील मिळणार आहे आणि या घोषणेनंतर केंद्र सरकारवर 12,815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या 47,58,000 कर्मचारी आणि 69,76,000 पेन्शनधारकांना हा फायदा होणार आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याला उत्तर दिलं जाणार आहे। यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणावरती सभागृहात वाद होण्याची शक्यता आहे। 293 अन्वये मुंबईच्या विकासावरती चर्चा करताना विरोधकांनी अनेक आरोप सत्ताधारी पक्षावरती केलेले आहेत। सत्ताधारी आमदारांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयावर आरोप केलेले आहेत आणि या सर्वांवर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत, त्यामुळे याही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळते। दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे, अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आज राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासोबतच काँग्रेस आमदार विधान भवनात आक्रमक राहणार आहेत। काळी फीत बांधून ते कामकाजात सहभागी होतील आणि त्यासोबतच राहुल गांधींवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करतील। तर राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे। चोरों का सरनेम मोदी क्यों होता है या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली। राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आक्रमक झालेत, त्यानंतर आज स्वतः राहुल गांधी हे पत्रकारांसमोर येणार आहेत। काँग्रेस मुख्यालयामध्ये राहुल गांधी यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे राहुल गांधी आज काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे। दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे। खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी असल्याचं ट्विट केलं होतं, त्यामुळे आज ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।